नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल माहिती इन मराठी मध्ये। मित्रांनो, जर तुम्ही डेटा एंट्री ऑपरेटर, आरोग्य मित्र, कॉम्प्युटर हार्डवेअर, इलेक्ट्रिकल ट्रेनिंग किंवा या व्यतिरिक्त कोणतं कोर्स करून तुम्ही त्यामध्ये करिअर तुमचं करणार असाल तर तुम्हाला एक चांगली संधी या ठिकाणी अवेलेबल झालेली आहे। आज आपण असेच एका वेबसाईटबद्दल माहिती घेणार आहोत ज्या वेबसाईटमार्फत तुम्हाला एक कोर्स फ्रीमध्ये प्रोव्हाइड केला जातात, प्लस तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट सुद्धा मिळतं जे तुम्ही तुमच्या रेझ्युमेला अटॅच करून यामध्ये करिअरसाठी एक चांगली संधी तुमच्यासाठी मिळवू शकता। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्या अगोदर मित्रांनो, चॅनल नक्की सबस्क्राईब करा। माहिती इन मराठी या चॅनलमार्फत आपण अशाच प्रकारचे कोर्स रिलेटेड किंवा पॅसिव्ह इन्कम रिलेटेड जे स्टुडंटसाठी इम्पॉर्टंट असतील असे व्हिडिओ घेऊन येत असतो, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सपोर्ट करा। मराठीमधून संपूर्ण माहिती आम्ही देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो। तर बघितलं असेल मित्रांनो, अशा प्रकारचे कोर्स तुम्हाला मोस्टली पेड असतात, मात्र आज जी आपण वेबसाईट बघणार आहोत ती आहे वेबसाईट eskillindia.org। या वेबसाईट मार्फत तुम्हाला हे कोर्स प्रोव्हाइड केले जात आहेत, याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेंशन करेन। यामध्ये त्यांनी काय म्हणलेलं आहे बघा वेबसाईटवर तुम्ही बघितला तर, एम्पॉवरिंग लर्नर्स विथ टेक्निकल स्किल फॉर जॉब्स, डेव्हलप युअर डिजिटल स्किल्स टुडे। तुम्ही डिजिटल स्किल्स, आयओटी, सायबर सिक्युरिटी, नेटवर्किंग किंवा एंटरप्रेनरशिप, प्रोग्रामिंग अँड रिलेटेड कॅटेगरीमध्ये तुम्ही या ठिकाणी तुमचा कोर्स जो आहे तो कम्प्लीट करू शकता। लक्षात घ्या, यापुढच्या काळामध्ये डिजिटल जे कोर्स आहेत ते तुम्हाला भरपूर अवेलेबल होत राहतील, तुम्हाला फक्त त्याचे सर्च करून ते तुम्हाला कम्प्लीट करावे लागतील, जेणेकरून तुमचा रेझ्युमे स्ट्रॉंग होईल आणि तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये असेल किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा जॉब मिळवू शकता। जर का आपल्याला माहिती आहे की डेटा एंट्री ऑपरेटरसाठी भरपूर जागा निघत असतात गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा, त्यामुळे तुम्हाला त्यावेळी हे सर्टिफिकेट खूप इम्पॉर्टंट होणार आहे। हे जे प्रोव्हाइड केलं जातं मित्रांनो, काही कोर्सेस आपण या ठिकाणी बघूया, पॉप्युलर कोर्सेस अंडर त्यांनी मेन्शन केलेले आहेत, त्यामुळे तुम्ही बघू शकता। पहिला कोर्स आहे डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर, या ठिकाणी तुम्ही हिंदी आणि मराठीमध्ये सुद्धा कोर्स, माफ करा, इंग्लिशमध्ये कोर्स अवेलेबल आहेत, हिंदी आणि इंग्लिशमध्ये कोर्स आहेत। किंवा कम्प्युटर मूलभूत बाबतीत कॉम्प्युटर बेसिकचा कोर्स तुम्ही शिकणार असाल तर तुम्ही या ठिकाणी कम्प्लीट करू शकता। आरोग्य मित्र सारखा कोर्स आहे, बेसिक इलेक्ट्रिकल ट्रेनिंग हा कोर्स तुम्ही कम्प्लीट करू शकता, तुम्हाला त्याचं डिटेलमध्ये या ठिकाणी अवेलेबल आहे माहिती कशाप्रकारे बेसिक ट्रेनिंग तुमचं होणार आहे त्याचं। किंवा कॉम्प्युटर हार्डवेअर रिपेअरिंग सुद्धा कोर्स या ठिकाणी अवेलेबल आहेत जे तुम्ही या ठिकाणी कम्प्लीट करू शकता। डेटा एंट्री ऑपरेटरमध्ये तुम्ही जर करिअर करणार असाल, तुम्हाला माहिती आहे की गव्हर्नमेंट मार्फत सुद्धा कंत्राटे असेल किंवा रेग्युलर जॉब भरपूर निघत असतात डेटा एंट्री ऑपरेटरचे, आणि त्यामुळे तुम्ही या पदासाठी किंवा या कोर्ससाठी रजिस्टर करून याचं सर्टिफिकेट मिळवू शकता या ठिकाणी। या व्यतिरिक्त जर बघितला मित्रांनो, ते लेटेस्ट कोर्सेसमध्ये तुम्ही बघू शकता स्टॉक मार्केट रिलेटेड सुद्धा काही कोर्स अवेलेबल आहेत, मात्र ते पेड कोर्स आहेत, तुम्हाला त्याबाबत आता काळजी करण्याची गरज नाही किंवा तुम्हाला ते करण्याची गरज नाही आहे। मी स्टॉक मार्केट रिलेटेड सुद्धा फ्री कोर्स जे अवेलेबल असतील त्याची माहिती तुम्हाला मी त्या ठिकाणी देईन, त्याबाबत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आहे। सध्या जे कोर्स या ठिकाणी फ्री मध्ये अवेलेबल आहेत ज्यामध्ये डेटा एंट्री ऑपरेटर असेल किंवा आरोग्य मित्र सारखे कोर्स असतील, ते तुम्ही या ठिकाणी कम्प्लीट करून त्याचं सर्टिफिकेट मिळवू शकता। फॉर एक्झाम्पल, तुम्हाला डेटा एंट्री ऑपरेटर हा कोर्स करायचा असेल तर रजिस्टर कशा प्रकारे करायचं बघा, तर त्या कोर्सवर सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला कोर्सचे डिटेल अवेलेबल आहेत, सेक्टर त्यांनी दिलेला आहे, लँग्वेज कोणती असेल, कोर्स प्राइस फ्री मध्ये कोर्स मला अवेलेबल करून दिलेला आहे मित्रांनो, यामध्ये मी डिस्क्रिप्शन सुद्धा मेंशन केलेला आहे। यासाठी बघा, डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर हे पद आहे किंवा ही कोर्स आहे ज्यासाठी ही तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे कोर्स। इंग्लिश लँग्वेज मध्ये टोटल 20 आवर्स तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहेत। फ्री बघा, फ्री मध्ये कोर्स अवेलेबल आहे, प्राइस याची कोणतीही नाही। आता सर्टिफिकेट जे नॉलेज पार्टनर आहेत त्यांच्याकडून अवेलेबल आहे, स्किल इंडिया मार्फत नाही, मात्र तुम्हाला नॉलेज पार्टनर करून जरी मिळालं तरी चांगलं आहे मित्रांनो। त्यानंतर असेसमेंट टेस्ट तुमची होईल आणि प्री क्वालिफिकेशन 9 आणि 10वी पास असाल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता, अर्थात हे कंपल्सरी नाही आहे, हे प्री क्वालिफिकेशन आहे। तुम्ही ग्रॅज्युएट असाल तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता, फक्त तुम्हाला एनरोल नाव या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्याकडे एक नवीन विंडो होईल, जर तुमच्याकडे ऑलरेडी अकाउंट असेल तर तुम्ही फक्त रजिस्टर या ठिकाणी मेल आय डी आणि पासवर्ड टाकून करू शकता, नसेल तर साइन अप एज न्यू युजरवर क्लिक करून तुम्ही नवीन युजर म्हणून या ठिकाणी रजिस्टर करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव, लास्ट नेम, फर्स्ट नेम किंवा मेल आय डी, जेंडर, बर्थ डेट, स्टेट, पासवर्ड आणि रिपासवर्ड एंटर करून तुम्ही तुमचा हे अकाउंट क्रिएट करू शकता, जे तुम्ही एनएसडीसी या वेबसाईटवर होणाऱ्या सर्व कोर्ससाठी यूज करू शकता। लक्षात घ्या, भरपूर कोर्स या ठिकाणी अवेलेबल आहेत जे कॉर्पोरेट ट्रेनिंग रिलेटेड असतील किंवा इतर गोष्टी सुद्धा या ठिकाणी आहेत। तुम्ही जर वेबसाईटचा डिटेलमध्ये ओव्हरव्ह्यू घेतला तर तुम्हाला त्या ठिकाणी समजून जाईल, मात्र आता सध्या जे कोर्स फ्रीमध्ये अवेलेबल आहेत त्यासाठी सुद्धा ऍटलिस्ट तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मला याबाबतच तुम्हाला या ठिकाणी माहिती द्यायची होती। याबाबत तुम्हाला काही डाऊट असतील तर नक्की कमेंट करून तुम्ही विचारू शकता। अशा प्रकारचे भरपूर कोर्स मित्रांनो या ठिकाणी अवेलेबल आहेत। लक्षात घ्या, या पुढचं जे मार्केट राहणार आहे त्यामध्ये डिजिटल स्किल्सला खूप इम्पॉर्टन्स राहणार आहे, त्यामुळे जे ऑनलाईन कोर्स अवेलेबल आहेत तुम्हाला फ्रीमध्ये मिळत आहेत ते संपूर्ण कोर्स तुम्ही करून कुठे ना कुठे त्या फील्डमध्ये तुम्हाला जॉब मिळवू शकतो। मी यापुढे अशा फील्डमधले जे कोर्सची मी माहिती देतोय त्यामध्ये अवेलेबल जॉब्स कुठे कुठे आहेत याबाबत ही
व्हिडिओ करायला सुरुवात करणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला मी वीकली अपडेट देत राहीन की कुठे कुठे जॉब प्रायव्हेट सेक्टरमध्ये आणि गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. याबाबत काय डाऊट असतील तर कमेंट करा. चॅनलमार्फत आपण संपूर्ण माहिती मराठीमध्ये देत असतो, त्यामुळे नक्की तुम्ही मराठी या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून सपोर्ट करा. धन्यवाद.